आपण महत्त्वाचं परिपत्रक पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक पुणे 11 मे 2022 महत्त्वाचं परिपत्रक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं परिपत्रक आहे. विषय कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकन पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करण्यासंदर्भात 30 मार्च 2022, 19 एप्रिल 2022, 21 चार 2022 आणि विषयीमध्ये दिलेले निर्देश 6 5 2022, 10 मे 2022 उपरोक्त विषयाने शासनपत्र दिनांक 30 मार्च 2022 मुद्द्याच्या अनुषंगाने माहिती सादर करण्याबाबत आपण संचालनालयाचे पत्र दिनांक 21 चार 2022 सोबत जोडलेल्या विविध प्रपत्रात माहिती सादर करण्याबाबत आपण यापूर्वीच कळविण्यात आले आहे. तसेच दिनांक 21 चार 2022 व दिनांक 25 चार 2022 रोजी संचालनालय स्तरावरील आयोजित विषयीद्वारे आपणास निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अर्धशासकीय पत्राद्वारे ही आपणास कळवण्यात आले आहे. तथापि अद्यापही आपल्या विभागाची माहिती संचालनालयास प्राप्त झालेली नाही. यावरून सदर विषयाबाबत आपणास फारशी गंभीर असल्याचे दिसून येत नाही. कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेल्या व मूल्यांकन पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळांना अनुदान देण्यासंदर्भात माननीय सभापती विधान परिषद यांचे निर्देशानुसार माननीय मुख्यमंत्री यांच्या उपस्थित व माननीय उपमुख्यमंत्री वित्त माननीय शालेय शिक्षण मंत्री यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे. सदर बैठकीकरता वित्त विभागाने उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबतची माहिती आवश्यक आहे. याबाबत शासन स्तरावरून वारंवार विचारणा होत आहे आणि सदर प्रकरणी आपण व्यक्तीच्या लक्ष घालून माहिती विनाविलंब संचालनाने 2 दिवसात सादर करावी. माहिती प्राप्त न झाल्यास आपणास शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी. महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्या स्वाक्षरीने निघालेले महत्त्वाचे परिपत्रक आहे. 2 दिवसात माहिती सादर करावायची आहे. जे शाळा कायम विनाअनुदानित तत्वावर परवानगी दिलेले मूल्यांकन पात्र ठरलेल्या शाळांनी ताबडतोब 2 दिवसात माहिती सादर करावायची आहे.